अरे वाह, किती छान काम करता तुम्ही महिला. पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचं नाही ना. आओ घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस मणमण करावी लागायची. बघा आओ पार्थ कुण जायचो साहेब आम्ही, तब्येती पण बिघडायच्या. या पाण्यापायी आमची कामं लेकींची शिक्षण पण सुटली होती. बघा या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय. आई आई, ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय. हार्दिक अभिनंदन तुझं. वाघ चिके वा. ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपून त्यांचे कष्ट कमी करून त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीपूर्ती निमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगडतर्फे स्वच्छता अभियान आज धुळे शहर व शिरपूर शहर व अमळनेर साक्री शिंदखेडा येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व सचिन दादा धर्मकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. धुळे शहरातील दत्त मंदिर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मालेगाव रोड तसेच गुरु शिष्य स्मारक ते सिंचन भवन साक्री रोड या रस्त्यांची दुतर्फा 12 किलोमीटर स्वच्छता करण्यात आली आहे. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, विजय सनेर उपायुक्त यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळा येथून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पूर्ण जिल्ह्यातून 1100 अधिक श्रीसेवकांनी स्वच्छता अभियानात स्वयंफूर्तीने सहभाग घेतला. यातून 35.5 टन कोरडा कचरा, 20 टन ओला कचरा असा एकूण 55 टन कचरा संकलित करून डम्पिंग ग्राउंडवर व्यवस्थित टाकण्यात आला. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत संपूर्ण जगभरात ठिकठिकाणी हे स्वच्छता अभियानाचे वैश्विक कार्य जनमानसांच्या मनात स्वच्छता व आरोग्य याबाबतीत जागृती व्हावी यासाठी घेण्यात येते. तसेच यातून माणसामाणसातील द्वेष, मत्सर, तिरस्कार व जातीय तिढा या हा देहातील कचरा नष्ट होऊन मनुष्य ही जात व मानवता हा धर्म असा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रत्येकाच्या अंतकरणात दृढ होऊन उत्तम आरोग्य प्रत्येकाला लाभावे हे वेळोवेळी पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून जनमानसात उभे करून मिळते. हा उपक्रम स्वच्छ गाव, स्वच्छ शहर, स्वच्छ महाराष्ट्र राज्य व स्वच्छ भारत देश जग करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येते. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने समर्थ बैठकीच्या सर्व भक्तांनी, सर्व सेवेकरांनी आमच्याकडे काल येऊन आम्हाला सांगितलं की नानासाहेबांचा जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे, त्या मोहिमेमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा. तर आप्पासाहेब जे आदरणीय आप्पासाहेब आहेत, आप्पासाहेबांना स्वच्छता दूत म्हणून माननीय मोदी साहेबांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून त्यांना नेमलेलं आहे. आणि अशा नानासाहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने आम्हाला स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळालं आणि सेवा करण्याची संधी मिळाली. याच्यामध्ये समर्थ बैठकीच्या सर्व सेवेकरांनी जे ग्रुप केलेले आहेत, 6 ग्रुप केलेले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.